नाशिक शहराची ग्रामदैवत म्हणून जुन्या मुंबई आग्रा महामार्गावरील श्री कालिका देवी प्रसिद्ध आहेत. दरवर्षी नवरात्रोत्सव या ठिकाणी मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा केला जातो. नवरात्रोत्सवाच्या 10 दिवसात नाशिक जिल्ह्यातील लाखो भाविक कालिका देवीच्या दर्शनासाठी येत असतात. मात्र यंदा कोरोनाचे सावट असल्याने कालिका देवी यात्रा रद्द करण्यात आली आहे. आज नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त कैलास जाधव सपत्नीक यांच्या हस्ते विधिवत पूजा करून घटस्थापना करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा यात्रोत्सव रद्द करण्यात आलाय. मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत देवीची आरती करण्यात आली असून यावेळी नाशिक मध्येचे आमदार देवी आणि फरांदे, मुंबई नाका पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजय ढमाळ, कालिका देवी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष केशव अण्णा पाटील आदी उपस्थित होते. आज पहाटेपासून म्हणजे सकाळी वस्त्र अलंकार झाल्यानंतर काकड आरती झाली 4 वाजता, त्याच्यानंतर सकाळी घटस्थापना 7 वाजता झाली. ध्वजारोहण झालं, म्हणजे समोरच्या मंदिराच्या समोरच्या बाजूला ध्वज उभारण्यात आलेला आहे. जवळजवळ 5 मीटरचा ध्वज तिथं उभार केला आहे. त्याचप्रमाणे सकाळी 8 वाजता आमदार देवानी फरांदे यांच्या हस्ते पूजा झाली. त्याच्यानंतर महानगरपालिकेचे आयुक्त कैलास जाधव यांच्या हस्ते एक पूजा करण्यात आली, सपत्नीक पूजा केली त्यांनी. आणि यात्रा नसल्यामुळं हा भाग संपूर्ण सुनसुनाट वाटते. यात्रेत फार मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचं नुकसान झालेलं आहे. भाविकांचं तर झालंच असेल, परंतु जे यात्रेकरू जे यात्रा हे करणारे मंडळी असते, दुकानदार, राहाड बांधण्यावाले असतील, फुलावाले असतील, नारळ विक्रेते असतील, खेळणी विक्रेते असतील, अनेक म्हणजे त्या देशभरातून येणारे जे विक्रेते आहेत यांच्यावर फार मोठा ह्याचं कोसळलेलं आहे. त्यांचं प्रचंड नुकसान असं झालेलं आहे. 10 ते 15 कोटीचा टर्नओव्हर या यात्रेत होत असतो, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. कालिका देवी ही नाशिककरांची ग्रामदैवता असल्याने 10 दिवस या ठिकाणी मोठी यात्रा भरते. खेळणे, खाद्यपदार्थ, पाळणे, झुले यांबरोबरच करमणुकीची छोटी मोठी दुकाने या परिसरात थाटली जातात. मात्र यंदा यात्रोत्सवच रद्द झाल्याने देवी भक्तांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे श्री कालिका देवी ट्रस्टच्या वतीने मंदिर परिसर आकर्षक विद्युत रोषणाईंनी सजवला गेलाय. भाविकांना दर्शनासाठी बंदी असल्याने मंदिर ट्रस्टच्या वतीने देवीचे ऑनलाईन दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रसाद पवारसह मानसी देशमुख, न्यूज इंडिया 27, नाशिक.